तर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात प्रचारसभांचा धडाका सुरू आहे आणि या प्रचारसभांच्या माध्यमातून आरोप प्रत्यारोप सुद्धा तितकेच तेजीत आहेत. प्रचारसभेदरम्यान उद्धव ठाकरेंनी भाजपवरती केलेल्या टीकेला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी उत्तर दिलंय. ट्विटरवरती चंद्रशेखर बावनकुळे असं म्हणतात की 4 जूनला जनता उद्धव ठाकरेंना तोंड दाखवायलाही जागा ठेवणार नाही. उद्धव ठाकरेंचा वाचाळपणा थांबण्याचं नाव घेत नाही. फडणवीसांना कितीही शिव्या दिल्या, कितीही अपशब्द वापरले तरी फडणवीसांच्या पाठीमागे जनतेचे आशीर्वाद आहेत. 2.5 वर्ष घरात बसून काढली, बोलण्यासाठीही एकही विकास काम केलं नाही. उद्धव ठाकरे नैराश्याच्या गर्तेत गेलेत, त्यांची वायफळ बडबड नकोशी झाली आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.